भगवंत काचलिंग गेला तसा सताला माडीला बरे का सातवीव्या मंडळा टाकला बरे का बनीची देखाय म्हणजे खरंच मावशीची बनीची देखाय होय खरंच आहे अगं मावशी बनीची देखाय मला सांगशील तर का नाही पहिले सांगाय नाही आधी होय एवढं ऐकून घेतलं बरे का मावशीना मावशी लागली मला त्या फेरी मिळेल बरे का साहेब काय सांगायचं बरे का माझी मी बनीची लेख आली बरे का चार दिवस राहायला आले बरे का आणि माझ्या बरी खेळ खेळलं काही त्याच्या माड्याला अशी लागली बरे का सांगायला एवढे बोलल्यानंतर मावशी काय होती बोलेल त्या तरी वेळेला भाईसाहेब तुम्हाला काय सांगायचे कर्नाटक भागातला कर्नाटक डाव आहे बरे का कर्नाटक खेळ 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 खेळायला म्हणल्यावर देवाला हनन झाला त्यावेळेला या माणसातव्या भंडारा टाकला लागला काय सांगायचंय का आणि जिंब्या बुगडीचा खेळ खेळायचा बरे का भगवंत काशीनगर जसा खेळ खेळायला मावशी जशी म्हटली तस कनकामावतीनं गडणी घेतल्या बोलवून गडबडी गडणी घेतल्या बोलवून संगतीला बरे का तिला अठरा जाती मैत्रिणी गडणी घेतल्या बोलवून आपल्या त्या वाड्याला दामोदर माळीला त्यावेळेला आणि जिम्या बोडीला डाव मांडला बरे का आणि डाव जसा रंगात आला भगवंत काशीनिकाने काय केलं आपण खेळ खेळा हलूया आणि हात दिला तर फक्त कामावरचे आता बाकीच्या गणेशनी वाटणार की माझी आई कर्नाटकी देवाची लेख आई मावशीची पण असं सगळ्यांनी वाटणार होतं बरे का प्रत्येकाला वाटते माझ्या हातात हात माझ्या हातात हात आहे भगवंत काशीनिकानं या भांडा कोणाला काही कळून दिलं या भांडाऱ्या जोरावर केलं बरे का फक्त खन कामावरचे ह्याच्या हाताला हात Thank you.
चमत्कारचे निघाले काय केले त्या तिरविला कनका मावतीच्या वाड्याला दामोदर माडीला रेका जशा कनका मावती नाटला जाती मैत्रिणी गणी बुलून घेतल्या जिम्म्या फुगडीचा ढाव म्हणला भगवंत का चिलिंगाच्या संगतीच्या वेळेला बरं का जसा ढाव म्हणला बरं का भगवंत काशी काय करणार एका गणीला करणार फिरवणार गणीला देणार सोडून जिम्म्या फुगड्याला दमगिरी जसं केलं तसं बरं का मावशीला कनकामावती म्हणलं जरा माझ्या संग फुगडी खेळल का शेवटी कनकामावतीला बरं का मावशीला विचारल्यावर का मावशी लागली बोलाय त्या तर वेळेला खेळ खेळल म्हणून सांगितलं त्या वेळेला कर्नाटक डाव आहे बरं का तुम्हाला जमाल का भाई साहेब तुम्ही खेळती लगा खेळती म्हणजे एवढ्या कणकामावती नाही बरं का काय करायला फुगडीचा डाव ज्यावेळी मांडला डाव रंगाला आला शेवाने कणकामावतीला घरा घरा फिरविली आणि देवगडीला धरून त्या वेळेला बरं का रूपलाला न्याळाय बरं का न्याळे लावायची का दीपाची पुतळी आणि असे न्याळी भगवंत काशी नको चंद्रा मावळू नको म्हणती बरं का जसा खेळ संपला आणि तशी फुलाबाई माळीला आणि भगवंत काशी निघून जायला निघाली एवढ्या अवधीला कनकामावती निघून गेली मंदिर मानाले बरं का मोरा भरल्या आणि घेऊन आली आणि अगं मावशे वेळेला बहिणीच्या लेकीला भरे का दे आपलं बाहेर म्हणून वटीला वटी भरली बरं का त्या ठिकाण्याला आणि कनकामावती काय म्हणजे बरं का रात्याला राहील का राहणार नाही तिचा नवरा नाही तिचा नवरा कर्नाटक कारेट खाऊ कारेट खाऊ म्हणजे काय आपल्याला काय माहिती आहे त्यांचं कसं त्याच्याने असं माहिती काय कारेट खाऊ म्हणजे होय लय खट्याळ मंगळ आहे खवीस 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 म्हणायचं कारेट खाऊ होय बायसाहेब हिला घेऊन जर घेतलं तर माझं डोसकं फोडते तसं माझं डोसकं फोडेल एवढं ऐकून घेतलं कनकामावती नेवरे का राहायला वाचा म्हणून त्या निघून आल्या त्या वेळेला बरं का मायाली की निघून आल्या तीन वाचा खोपीला भगवंत काशीने तीन वाचा खोपीला आला आणि मावशीला काय लायला सांगाय बरे का मावशी म्हणला मी त्याला संध्या जोळ करून देतो आणि एवढं सांगून गेला काशी देव बरं का मावशीला इकडं राजाच्या लेकीनं चांगल्या तुरी दिल्या त्या हिरव्या मावशीला घुगऱ्याची आवडले पिवळ्या हाडूळ ऐकून घेतलं रे का मावशीनं घोगऱ्या खायचं त्या डोसक्यात आणि मावशीनं तीन दगाड मांडलं तीन दगाड मांडलं परू ठेवला बरे का मोगा ठेवला आणि दवड्या जा लावली बरे का लावायला टाकल्या तुरी टाकलं पाणी लागली डाळ घालून डाळ घालायला शिवाय शिजभाई बरे का त्या काय मोरा शिजना त्या गाडकडे धरते बरे का गाडकडे करते तर खट आवाज मनभर झाळा जळलं जसं धूर हुन हुन डोळं तिचं उंट्यासारखं सुजलं उंट्यासारखं सुजलं डोळं सुजल्यावर मावशीला राग आला अरे राजाच्या लेकीनं म्हणजे तुरी घातलेली नाही तर फक्त म्हणजे वड्याची वड्याची वाळू घातली माझ्या लेकीला बरे का मोठ बड घर तशी अवस्था झाली बरे का वाढी वाळू घातल्या तुरी पण नव्हत्या मावशीनं गाडगं उचललं नेहमी उकडल्या जसं उकड्या भेट तसं काशिनी देव एवढ्या उदी आला बरे का काशिनी आला आहे मावशी अगं म्हणला डोळे एवढं सुचलं कशा ना काय सांगू तुला मनभर जळा जळ माझं बरे का तरी म्हणतो तुरी शिजतील पण नाही त्याची तुरी शिजल्या नाही त्या या तर काय केलं उचललं बरं का हे मोगा अडगण दिलं टाकून म्हणजे तिने वाडीची वाळ घातली येऊन उकडलं टाकलं इकडे मावशी म्हटला येणी का खोली अगं या मोहरा होत्या बरे का तुला मोहरा तर ह्याच्यात नाही काय फरक कळत नाही मावशे कुठं टाकले ती हुडकून आणता का हुडकून आणता म्हणल्याला तर सात्विक देव भांडार टाकला सगळ्या मोहरा नाहीशे केले बरे का शिल्लक जेवढी आणि काशी गेली बघायला
कोकणड्यावर एकच मोर आहे. मावशी हाताला लागली बरे का काशिनी देवाजवळ दिली आणि भगवान काशिनीकडे भांडवल तशी चोळी केली तशी भांडवळात चोळी आणि पिवळी जशी केली तशी मग लागली चका खायला. चका काय लागली मावशीला काय काशिनी देव म्हणतो बरे का उत्ता बोल त्या तरी वेळेला हे मोरिक वाडा हुडा बांध बरे का आणि तू इतर माझं आता काम झाले मी माझं काम झालं मी निघून जातो बरे का तीन वाश देव गेला निघून त्या तेरी वेळेला हरवाडी गावाला जातो बर का हरवाडी जाऊन एवढं काम झालं नाही बाळा अजून आणि राणीजी एवढं ऐकून बर का भगवंत काशी विचार केला त्या तेरी वेळेला राणीच्या पायात बर का देव गेला बघारी मुना गेला बघारी गुरा पाया त्याच्या वाटला Let's go.